आपल्यासोबत राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज त्यांनी राज्यसभेमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे धनगर आरक्षणाचा डॉक्टर साहेब मला सांगा की आज पुन्हा एकदा आपण पुन तुम्ही मुद्दा मांडलेला आहे पण यापूर्वीसुद्धा मुद्दे मांडलेले आहेत तुम्ही धनगर आरक्षणासंदर्भामध्ये आजच्या मुद्द्यामध्ये वेगळे पण काय दोन तीन गोष्टीचा वेगळेपण होता त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की उच्चाराचा फरक किंवा मा फार मायनर असा फरक असूनसुद्धा काही जातींना जे संविधानिक हक्क आहे त्यांचे ते मिळत नाही जसं हलबा हलबीचं झालेलं आहे तसंच धनगर आणि धनगरचं झालेलं आहे तसंच गोंडगोवारी त्याच्यात कॉमा नाही आहे म्हणून त्यांना पण मिळत नाही आहे आणि धनगरांचा प्रश्न फक्त महाराष्ट्राचाच नसून हा पूर्ण यू पी बिहार झारखंड आणि बाकीच्या ठिकाणी पण मध्य प्रदेश कर्नाटका तामिळनाडू इथे सुद्धा हे प्रश्न निर्माण झालेले आहेत बिल तयार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की दोन दिवसामध्ये होऊ शकेल हा हे सहज होऊ शकतं कारण याच्या आधी बाकीच्या स्टेटसाठी पण अशीच बिल पा इंट्रोड्यूस झालेली आहे त्याच्यामुळे बिल तयार करायचं म्हणजे खूप लांबलचक प्रोसिजर नाही आहे फक्त तिथे बाकीच्या जातीच्या जा जा जी धनगरांचं नाव लिहावं लागणार आहे आणि दुसरं तुम्ही पाहाल जी एस डी एका रात्रीत लागू झाला एका रात्रीत नोटबंदी झाली लोकांना फायदा झालाच त्याचा तर मग माझं असं म्हणणं आहे की हे सुद्धा बिल एका दिवसात येऊ शकतं आणि सरकारने मनावर जर घेतलं ते निश्चित होईल त्यांनी म्हणजे सरकारने घोषणापत्रात लिहिलेलं होतं तर त्यांनी ते पूर्ण करावं आणि हे बिल आणून हे पास करून घ्यावं धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल डॉक्टर विकास महात्मे यांनी महत्त्वाची मागणी केलेली आहे दोन दिवस अधिवेशन संपण्यासाठी उरलेलं आहे ज्याप्रकारे जी एस डी आणलं जी एस टी आणलं नोटबंदी आणली विविध कायदेसुद्धा आणले आणि आरक्षणा संदर्भातचा सुद्धा सवर्णांना देण्याचा सुद्धा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे एका रात्रीमध्ये हे निर्णय झालेले आहेत तर धनगर आरक्षणाचा निर्णय का होत नाही असा सवालसुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे केंद्र सरकार याकडे कशा पद्धतीनं पाहते राज्य सरकारनं अजून विधेयक आणलं नाही तर केंद्र सरकार कसा यावर तोडगा काढते हे पाहावं लागणार आहे रामराजे शिंदे झी मीडिया दिल्ली